स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी. मित्रांनो, आपण गेले काही दिवस आरोग्य विभाग मेगा भरतीचा कट ऑफची लिस्ट पाहत आहोत, जे तुम्ही कमेंट केल्या होत्या त्यावरून आपण कास्ट वाईज तसेच डिस्ट्रिक्ट वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ लिस्ट पाहत आहोत. तर मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लार्कची एक्सपेक्टेड कट ऑफ लिस्ट पाहणार आहोत. तुम्ही ज्या कमेंट केल्या होत्या त्यावरूनच आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ पोल तयार केलेला आहे. तर वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी ज्या ज्यावेळेस अपडेट टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लार्कची आपण एक्सपेक्टेड कट ऑफ लिस्ट तयार केलेली आहे. तुम्ही ज्या कमेंट केल्या होत्या त्यावरूनच आपण हा जिल्हा वाईज तसेच जात वाईज हा कट ऑफ पोल तयार केलेला आहे. तर एकीकडे आपले जिल्हे आहेत, एकीकडे कास्ट आहेत. अहमदनगरसाठी पाहू शकता तुम्ही ओपनचा कट ऑफ लागू शकतो 81+, OBC 79, SC 71, ST 69, NT 76, EWS 78, VJ 76 आणि SEBC 80. त्याच्यानंतर भंडाऱ्यासाठी पहा ओपनचा 80, OBC 79, SC 68, त्याच्यानंतर ST 67, NT 74, EWS 77, VJ 75 आणि SEBC 80. कोल्हापूरचं पाहाल तर ओपनचा 82, OBC 78, SC 69, ST 67, NT 73, EWS 75, VJ 74, SEBC 81. सांगलीचा पाहाल तर ओपनचा 81, OBC 76, SC 67, ST 65, NT 71, त्याच्यानंतर आपल्या EWS 73, VJ 71 आणि SEBC 80. त्याच्यानंतर आपण ओपनचे आपण सरळ डिस्ट्रिक्ट वाईज पाहून घेऊ. साताऱ्यासाठी ओपनचा लागेल 80, अकोला 78, पुणे 83, अमरावती 82, नागपूर 82, वर्धा 81, जालना 80, औरंगाबाद 79, उस्मानाबाद 78, वाशिम 78, परभणी 79, हिंगोली 77. OBC तुम्ही सांगलीसाठी पाहिलेला आहे, सातारा सीट पाहाल तर 78, अकोला 77, पुणे 80, अमरावती 79, नागपूर 76, वर्धा 78, जालना 77, औरंगाबाद 79, उस्मानाबाद 77, वाशिम 76, परभणी 77 आणि हिंगोली 79. त्याच्यानंतर साताऱ्याचा SC पाहाल तर 68, अकोला 66, पुणे 72, अमरावती 69, नागपूर 71, वर्धा 71, जालना 70, औरंगाबाद 69, उस्मानाबाद 69, वाशिम 68, परभणी 66 आणि हिंगोली 65. साताऱ्याचा ST पाहाल तर तुम्ही इथे कट ऑफ दिलेला आहे पहा 66, अकोला 64, पुणे 69, अमरावती 66, नागपूर 68, वर्धा 68, जालना 67, औरंगाबाद 66, त्याच्यानंतर उस्मानाबादचा 67, वाशिम 65, परभणी 63 आणि हिंगोली 64. साताऱ्याचा NT पाहाल तर तुम्ही इथे कट ऑफ त्याचा लागलेला आहे 72, अकोला 70, पुणे 76, अमरावती 72, नागपूर 75, वर्धा 75, जालना 73, औरंगाबाद 72, उस्मानाबाद 74, वाशिम 71, परभणी 70 आणि हिंगोली 70. त्याच्यानंतर EWS साताऱ्यामध्ये पाहाल तर 74, अकोला 73, पुणे 77, अमरावती 74, नागपूर 77, वर्धा 78, जालना 76, औरंगाबाद 74, उस्मानाबाद 77, वाशिम 73, परभणी 72 आणि हिंगोली 73. साताऱ्याचा VJ कट ऑफ पाहाल तर 71, अकोला 70, पुणे 74, अमरावती 71, नागपूर 72, वर्धा 72, जालना 75, औरंगाबाद 72, उस्मानाबाद 75, वाशिम 71, परभणी 70 आणि हिंगोली 71. त्याच्यानंतर साताऱ्याचा SEBC पाहाल तर 81, अकोला 79, पुणे 82, अमरावती 81, नागपूर 80, वर्धा 80, जालना 81, औरंगाबाद 78, उस्मानाबाद 77, वाशिम 78, परभणी 77 आणि हिंगोली 76. अशा प्रकारे मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये ओपन OBC, SC, ST, NT, EWS, VJ आणि SEBC कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर मित्रांनो, नांदेडमध्ये ओपनचा पाहाल तर 81, सोलापूरमध्ये 80, बीड 81, यवतमाळ 78, बुलढाणा 77, धुळे 78, चंद्रपूर 76, जळगाव 77, गडचिरोली 75, नाशिक 81, गोंदिया 80, लातूर 81, मुंबई शहर 82, मुंबई उपनगर 81, नंदुरबार 77, रत्नागिरी 79,
रायगड 80, सिंधुदुर्ग 78, ठाणे 79 आणि पालघर 80. ओबीसीचं नांदेडमध्ये पाहाल तर 79, सोलापूर 78, बीड 79, यवतमाळ 76, बुलढाणा 75, धुळे 76, चंद्रपूर 74, जळगाव 75, गडचिरोली 73, नाशिक 80, गोंदिया 78, लातूर 79, मुंबई शहर 80, मुंबई उपनगर 80, नंदुरबार 75, रत्नागिरी 77, रायगड 78, सिंधुदुर्ग 76, ठाणे 77 आणि पालघर 78. एससीचं नांदेडमध्ये पाहाल तर 71, सोलापूर 70, बीड 71, यवतमाळ 72, बुलढाणा 73, धुळे 70, चंद्रपूर 69, जळगाव 68, त्याच्यानंतर गडचिरोली 67, नाशिक 72, गोंदिया 69, लातूर 69, मुंबई शहर 70, मुंबई उपनगर 71, नंदुरबार 65, रत्नागिरी 67, रायगड 67, सिंधुदुर्ग 66, ठाणे 68 आणि पालघर 70. एसटीचं नांदेडमध्ये पाहाल तर 68, सोलापूर 67, बीड 67, यवतमाळ 70, बुलढाणा 71, धुळे 68, चंद्रपूर 67, त्याच्यानंतर जळगाव आहे 65, गडचिरोली 64, नाशिक 70, गोंदिया 67, लातूर 67, मुंबई शहर 68, मुंबई उपनगर 68, नंदुरबार 63, रत्नागिरी 66, रायगड 65, सिंधुदुर्ग 63, ठाणे 64 आणि पालघर 68. एनटीचं नांदेडमध्ये पाहाल तर 75, सोलापूर 74, बीड 75, यवतमाळ 77, बुलढाणा 78, धुळे 75, चंद्रपूर 75, जळगाव 73, गडचिरोली 62, त्याच्यानंतर नाशिक 68, सॉरी नाशिक 78, त्याच्यानंतर गोंदिया 74, लातूर 73, मुंबई शहर 75, मुंबई उपनगर 76, नंदुरबार 74, रत्नागिरी 74, रायगड 73, सिंधुदुर्ग 72, ठाणे 71 आणि पालघर 74. ईडब्ल्यूएसचा नांदेडमध्ये पाहाल तर 79, 78, त्याच्यानंतर बीड 79, यवतमाळ 81, बुलढाणा 81, धुळे 79, चंद्रपूर 78, जळगाव 77, गडचिरोली 69, नाशिक 82, गोंदिया 78, लातूर 77, मुंबई शहर 80, मुंबई उपनगर 81, नंदुरबार 78, रत्नागिरी 77, रायगड 76, सिंधुदुर्ग 74, ठाणे 74 आणि पालघर 73. विजेचं नांदेडमध्ये पाहाल तर 75, सोलापूर 74, बीड 75, यवतमाळ 77, बुलढाणा 77, धुळे 75, चंद्रपूर 74, जळगाव 73, गडचिरोली 65, नाशिक 78, गोंदिया 74, लातूर 72, मुंबई शहर 75, मुंबई उपनगर 76, नंदुरबार 74, रत्नागिरी 75, रायगड 72, सिंधुदुर्ग 70, ठाणे 70 आणि पालघर 69. एसईबीसीचा नांदेडमध्ये पाहाल तर 80, सोलापूर 79, बीड 80, यवतमाळ 82, बुलढाणा 82, धुळे 80, चंद्रपूर 79, जळगाव 78, गडचिरोली 70, नाशिक 83, गोंदिया 79, लातूर 77, मुंबई शहर 80, मुंबई उपनगर 81, नंदुरबार 79, रत्नागिरी 80, रायगड 77, सिंधुदुर्ग 75, ठाणे 80 आणि पालघर 80. अशा प्रकारे मित्रांनो, आपला कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्कचा एक्सपेक्टेड कट ऑफ होता. तुमच्या कास्टवाईज तसेच डिस्ट्रिक्टवाईज तुम्ही ज्या कमेंट केल्या होत्या त्यावरूनच आपण हा कट ऑफ पोल तयार केलेला आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी ज्या जेव्हा असे अपडेट टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता.